दापोली तालुक्यातील अंजरले पाचपंढरी गावाच्या वेशीवर असलेल्या अडखळ गावाला खाडीतील पाण्याचा फटका बसत आहे, त्यामुळे खाडी किनाऱ्यावरील भूभाग पाण्याच्या मार्याने खचत चालला असल्याने ग्रामस्थात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पाण्याने म्हणजे जास्त उधाणाचा पाणी आला का आमच्या गावाला भरपूर धोका असते आणि सरमसरी गावात सरळ पाणी शिरतो आणि त्याच्यातलं घरं कोसळण्याची आणि मुलं वाला यांची वाहण्याची शक्यता आहे. बऱ्याच वेळेला 2-3 केसेस असे झालेले आहेत आणि आम्ही त्याच्याबद्दल शासनाकडे पारंपरिक प्रस्ताव पाठवलेले आहेत. नॅशनल मच्छीमार मार्फतसुद्धा आम्ही मंत्र्याकडे बऱ्याच वेळेला निवेदने पाठवलेले आहेत, तरीसुद्धा ह्याच्यावर का कोणी काही लक्ष दिलेलं नाही. खाडीलगतच्या गावांना समुद्राच्या पाण्यापासून वाढता धोका लक्षात घेता खाडीलगत असणाऱ्या गावांमध्ये किनाऱ्यावर संरक्षक भिंत बांधण्याची गरज निर्माण झाली आहे. खाडीतील पाण्याच्या माऱ्याने इथला भूभाग दिवसेंदिवस ढासळत चाललाय. अडखळ खाडी किनाऱ्यावर मच्छीमार आणि मुस्लिम समाजाची मोठी घरं आहेत. या घराच्या पलीकडे भात शेतीही आहे, म्हणून या खाऱ्या पाण्याच्या अतिप्रमाणामुळे भात शेतीलाही धोका संभवतो. याचमुळे अडखळ इथं संरक्षक भिंत बांधण्यात यावी अशी मागणी अडखळ गावाचे माजी तंटामुक्त अध्यक्ष जहूर कोंडविलकर यांनी पर्यावरण मंत्री आमदार रामदास भाई कदम यांच्याकडे केली आहे. तर तरी आम्हाला अपेक्षा आहे की हे काम आम्ही जे आमचे कार्यकर्ते गावाचे कार्यकर्ते आहेत अकबरभाई काजी आणि जौरभाई हे जास्तीत जास्त लक्ष घालून आहेत. तरी आम्हाला अपेक्षा आहे की आपले मंत्री पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम ह्याच्यावर जास्त लक्ष घालतील आणि हा संरक्षण भिंतीचा आमचा जो प्रस्ताव आहे आणि आमची जी मागणी आहे ती मागणी लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि आमची बाजू ऐकून घेतली त्यांनी, त्याच्याबद्दल आम्ही त्यांचा आभार व्यक्त करतो.